नमस्कार, मी संदीप पाटील, वेलकम सीड्स कंपनी प्रतिनिधी। अपन वेलकम सीड्स शेडनेट पॉलिओस काकडी सुजाता प्लॉटरॉल आहे। काकांनी सुजाता लागवड केली, त्यांच्याकडून जाणून घेऊ व्हरायटी कशी राहिली। काका नमस्कार। नमस्कार नमस्कार। आपलं नाव सांगा अगोदर। प्रकाश रंगोबा साळवे, मुक्काम चिंचपूर, पोस्ट मंगरूळ, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर। बरं, आपण जी शेडनेटला काकडी लागवड केली, कोणती व्हरायटी लागवड केली? सुजाता कंपनीची केलेली। वेलकम सीड्स सुजाता। हो, वेलकम। बरं, लागवड कधीची आपली? 10 डिसेंबरची। 10 डिसेंबर 2023। हो। किती क्षेत्र आहे? 30 गुंठे। 30 गुंठे। आणि किती तोडा आहे आता? आता हे चौथा तोडा आहे। चौथा झाला? झाला। पाचवा तोडा तुम्ही करणार आहे? हो। बरं, 30 गुंठे, एका तोडा किती माल निघू राहिला? मागच्या वेळेस 16 क्विंटल निघला चौथ्या तोड्याला। हो। बरं, काय रेट चालू आहे आता? ते 15-18 पर्यंत भेटतात। 15-18 पर्यंत। आणि माल कुठे विकतात? जळगाव। जळगाव? जळगावला विकतात, जाग्यावर गाडी येते। बरं, तुम्हाला सुजाता व्हरायटी कशी वाटली? बरं, बाकी चांगली काय सांगू शकतो? एकदम फुलाची सेटिंग भारी आहे आणि खाण्याला कुरकुरीत आणि चविष्ट आहे वरायटी, आणि मार्केटला पण ताबडतोब कटून जाते वरायटी। बरं, तुम्ही आता किती वेळा लागवड केलेली वरायटी? आता आपण 2 शेडनेट मिळून आता 5व्या वेळेस लागवड करू लागलो आहे। हां, तर आपल्याला सुजाताच कंपनीची चांगली वाटली। वेलकमची सुजाता तुम्ही लागवड करताय 5व्यांदा। बरं, बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकतो? सुजाता लागवड केली पाहिजे, काय तुमचा अनुभव काय वाटतो? बाकीच्या काकडीपेक्षा ही चविष्ट आणि वजनाला जास्त हे, आणि त्याच्यातल्या त्याच्यात बाकी खाण्यामध्ये कुरकुरीत आणि फळधारणा सेटिंग एवढी आहे की तिला फक्त खायला पाहिजे आणि आपल्याला माल देणारी भरपूर मुक्ती। अन्नद्रव्य खत वगैरे सोडावं लागतं? हो, पूर्ण खर्च करावा लागतो। त्या रोगाला वगैरे कशी वाटते? रोगाला जास्त बळी पडत नाही। शेतकरी बंधू न पाहू शकता, काकांचा प्लॉट छान बनवलेला आहे आणि फुलं पण एकदम सेटिंग सुंदर आहे, आणि एवढं वातावरण खराब होतं तरी पण बघा, फुलाची सेटिंग छान अशी बनवलेली आहे। तुम्ही सुजाताच्या प्लॉटवर समाधानी आहात का? हो हो। धन्यवाद। थँक्यू।